नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज मार्केटमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं अपसाइडला डाऊन साईटला मुवमेंट बनू शकते ही मुवमेंट तयार होण्यासाठी मार्केटचं टेक्निकल सेटअप काय आहे ऑप्शनचं सेटअप काय आहे याची चर्चा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो मित्रांनो आज वीकली एक्सपायरी होती आज वीस जानेवारी आहे त्यानंतर सत्तावीस जानेवारीला नेक्स्ट वीकली एक्सपायरी आहे त्याच्या अगोदर सव्वीस जानेवारीला मार्केटला हॉलिडे आहे सव्वीस जानेवारी निमित्तानं त्यामुळे मित्रांनो ह्या आठवड्यामध्ये जर वीकली एक्सपायरीचा जर विचार केला सत्तावीसच्या आणि विशेषतः जानेवारी महिन्याची लास्ट एक्सपायरी जी आहे ती आता काय होईल त्या ठिकाणी सत्तावीस जानेवारीला येईल त्यानंतर मित्रांनो लगेचच पुढल्या दोन ते तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी बजेट जे आहे ते मंगळवारी येणार आहे एक फेब्रुवारीला त्यामुळे मित्रांनो मार्केटमध्ये एक हाय ओलाटाईल सेशन ह्या हाय ओलाटाईल सेशनच्या अगोदरची जी मंथली एक्सपायरी आहे ही मंथली एक्सपायरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्याची डायरेक्शन जे आहे ते काय करणार आहे या ठिकाणी डिफाईन करणार आहे कारण का पाठीमागच्या सात ते आठ दिवसापासून ज्या पद्धतीनं मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आहे ज्या पद्धतीनं करेक्शन मोडमध्ये मार्केट आहे ज्या पद्धतीनं ग्लोबल आ, सेंटिमेंट आहे विशेषतः ग्लोबल इन्फ्लेशन असेल त्याचबरोबर क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये ज्या पद्धतीनं ते जे आहे दुसऱ्या बाजूला आज ज्या पद्धतीनं गोल्डमध्ये वाढ झाले ह्या सर्व गोष्टीचा जर विचार केला आणि गव्हर्नमेंटच्या समोर असणार युपीचं इलेक्शन असेल आणि त्यानंतर दोन हजार चोवीस ची गव्हर्नमेंटची तयारी असेल ह्या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर मित्रांनो बजेट जे आहे ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे मे बी ह्या बजेटमध्ये खूप मोठ्या अनाऊन्समेंट येऊ शकतात मे बी हा शेअर मार्केटसाठी कितपत योग्य असतील अयोग्य असतील हा भाग आपण बजेट आल्यानंतरच डिसाईड करणार आहे पण मार्केटची डायरेक्शन जे आहे ते काय करणार आहे हे वीक खूप मोठ्या प्रमाणात डिफाईन करणार आहे आणि मित्रांनो मार्केट जे आहे ते काही गोष्टी काय करत असत त्या ठिकाणी डिस्काउंट करत असतं आणि मेबी ह्या वीकमध्ये जर मार्केटमध्ये मे बी सेलिंग प्रेशर राहिलं तर मित्रांनो बजेटच्या वीकमध्ये मार्केटमध्ये अनबिलेबल अशी रॅली जी आहे ते मेबी हायर साईटला काय होऊ शकतं त्या ठिकाणी येऊ शकतं मार्केट जे आहे ते काही गोष्टी डिस्काउंट करून स्वतःमध्ये काही अडजस्टमेंट काही गोष्टी जे आहेत ते डायजेस्ट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला चार्टवरती क्लिअरली दिसून येते मार्केट दररोजच्या दररोज जरी सेलिंग प्रेशर दाखवत असलं तरी दररोजच्या दररोजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये सेकंड हाफमध्ये मित्रांनो दररोज काय याय लागले त्या ठिकाणी एक लोअर साईटला बाईंग घेताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते म्हणजे हे मार्केट जे आहे ते क्लिअरली कुठं ना कुठं काही ना काही न्यू डायजेस्ट करण्याचं या ठिकाणी इंडेक्सवरती होताना आपल्याला क्लिअरली दिसून येतोय त्याचबरोबर क्वार्टरली रिझल्ट क्वार्टरली रिझल्टचा इम्पॅक्ट देखील आपल्याला या ठिकाणी इंडेक्सवर येताना दिसून येतोय पण ज्या पद्धतीने मित्रांनो निफ्टीमध्ये पाठीमागच्या तीन ट्रेडिंग सेशन मध्ये सेलिंग आहे ना हे सेम सेलिंग मित्रांनो पाठीमाग एकोणीस ऑक्टोबरला आलो होतं सेम त्याच पद्धतीचं सेलिंग या ठिकाणी जनरेट झालेलं आय थिंक मला असं वाटतं की बाबा मेबी हे जे सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये तयार झालंय हा सेलिंग प्रेशर मेबी ह्या आज आज जो मार्केटनं लो तयार केलाय विकली एक्सपायरीसाठी मेबी ह्या विकली एक्सपायरीच्या लोचा किंवा जानेवारीची जी सिरीज सुरू झाली ती जानेवारी महिन्याचा सिरीजचा जो काय लो आहे त्या लोला आज मार्केटने काय केलं या ठिकाणी रिस्पेक्ट केलेला दिसून येतोय मे बी फेब्रुवारीसाठी मार्केटमध्ये हीच रेंज आहे ती काय होऊ शकतं त्या ठिकाणी थी मेबी प्रॉबेबिल डिफाईन होण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी नाकारता येत नाही मित्रांनो टेक्निकली जर मार्केटचं तुम्ही सेटअप चेक केलं तर ह्या टेक्निकल सेटअपमध्ये तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअरली सांगितलं की बा निफ्टी जो आहे तो टेन डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली काय झाला या ठिकाणी क्लोज झालाय आणि आज मार्केट मेबी काय करेल या ठिकाणी ट्वेंटी डे आणि फिफ्टी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेजला ब्रेक करेल त्यानुसार एक्झॅक्ट मित्रांनो मी जे जे सांगितलं होतं की बाबा मार्केट मेबी ट्वेंटी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अव्हरेजला जर रिस्पेक्ट नाही गेला तिथून जर टेक्निकल बाउंस बॅक नाही आला तर मार्केट डाउन साईडला जाईल तर डेफिनेटली मार्केट फिफ्टी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग कडे आज झाले आजचा मार्केटचा जर लो बघितला निफ्टीचा तर हा निफ्टीने मित्रांनो सतरा हजार सहाशे अठ्ठेचाळीसचा लो तयार केलाय आणि त्या ठिकाणी सतरा हजार सहाशे तेवीस ही त्या ठिकाणी पन्नास दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजची रेंज असलेली त्या ठिकाणी दिसून येते मे बी मित्रांनो मार्केट परत एकदा उद्या काय करू शकतं या पन्नास दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजकडे जाण्याचा प्रयत्न करू शकता आणि इथून मार्केट टेक्निकल बॅक घेण्याची प्रभाव त्या ठिकाणी आपल्याला मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मार्केटमध्ये मार्केट जे आहे ना ते तुमच्या व्यू नुसार कधी चालत नसतं तुम्ही जर आजचा डेटा पॉईंट बघून आजचा ग्लोबल सेंटिमेंट बघून डोमेस्टिक क्यूज बघून जर तुम्ही मार्केटवर एक व्यू क्लिअर केला की बाबा उद्या मार्केट बुलिश होणार आहे आणि मित्रांनो ह्या सिनारीवरती वेळेला तुम्ही मार्केटवर बुलिश व्ह्यू करता आणि दुसऱ्या ट्रेडिंग सेशनला म्हणजे नेक्स्ट ट्रेडिंग सेशन मध्ये मार्केट ज्यावेळेला डाऊन साईडला जायला सुरू करतं त्यावेळेला तुम्ही त्या इंडेक्सवरती किंवा त्या स्टॉकवरती बुलिश व्ह्यू घेऊनच थांबता आणि त्या सिनारीवरती मेबी तुम्ही ट्रॅप होण्याची शक्यता असते किंवा लॉस होण्याची देखील शक्यता असते मित्रांनो मार्केटमध्ये काम करत असताना कधीही एक व्ह्यू ठेवून मार्केटवर काम करू नका मार्केट तुमच्या व्ह्यू नुसार कधीही चालणार नाही मार्केट स्वतःच्या व्यू नुसार चालणार आहे मार्केट जस जसं त्याची डिझाईन चेंज करेल मार्केट जस जसं स्वतःचं डायरेक्शन चेंज करेल मार्केट जस जसं स्वतःच्या बिहेव्हिअर मध्ये लेवलमध्ये चेंज करेल ओवायचा डेटा जस जसा चेंज होईल त्यानुसार तुम्ही मित्रांनो प्रत्येक क्षणाला मार्केटमध्ये देखील चेंज असलं पाहिजे आणि हा चेंज करत असताना मित्रांनो जितकं शक्य असेल तितका छोटा स्टॉप लॉस ठेवा मार्केटमध्ये कारण का मित्रांनो तुम्ही जर मार्केटमध्ये बरोबर असाल ना तर मार्केट तुमचा वीस तीस पॉईंटचा स्टॉप लॉस देखील कोणत्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये कोणत्याही इंडेक्समध्ये मध्ये एल हिट करत नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या आणि तुम्ही जर चूक असाल तर त्या ठिकाणी मार्केट पन्नास शंभर पॉईंटचा देखील एसेल हिट करायसाठी तयार असतं त्यामुळे मार्केटमध्ये काम करत असताना तुम्हाला छोटं टार्गेट स्टॉप लॉस ठेवून काय करायचंय काम करायचं मित्रांनो निफ्टी बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी इंडेक्स देखील आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या ठिकाणी ट्वेंटी डे एक्सपोन्शियल मुव्हिंग एवढेजच्या ऑलमोस्ट जवळून काय झालाय बाउन्स बॅक घेतला मित्रांनो आता टेक्निकली जर बघायचं झालं तर निफ्टी बँक निफ्टी हे दोन्हीच्या दोन्ही इंडेक्स जे आहेत ते काय झालेत आता एका रायझिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली जाऊन काय झालेत क्लोज झालेत आणि मे बी मित्रांनो मला फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंवा मंडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ह्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये हॅव मार्केटला टेन डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती जाऊन क्लोज होणं गरजेचं आहे टेक्निकली जर मार्केट ह्या मुव्हिंग एव्हरेजच्या वर जर क्लोज होत नसेल तर मे बी मित्रांनो मार्केटमध्ये एक नवीन सेलिंग प्रेशर एक नवीन झोन जो आहे तो साठी काय बोलते त्या ठिकाणी ओपन होईल आणि मे बी बजेटचं काही गोष्टी डायजेस्ट करण्यासाठी मार्केटमध्ये अजून डाउनफॉल जो आहे तो मे बी पॉसिबल स्क्रीनवरती आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या पण मित्रांनो तुम्ही किती जरी डेटा बघितला किती जरी अनालिसिस घेतं किती जरी चार्ट बघितला किती जरी व्हिडिओ बघितला तर एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या ज्या वेळेला मार्केटमध्ये मोठा इव्हेंट असतो या इव्हेंटच्या वेळेला कोणतंही टेक्निकल अनालिसिस कोणतीही स्ट्रॅटर्जी कोणतेही इंडिकेटर मित्रांनो प्रॉपर काम करत नसतात त्यासाठी तुम्हाला ह्या वीकमध्ये आणि नेक्स्ट वीकमध्ये काय करायचं आहे त्या ठिकाणी रेडी राहायचं आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही जर आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर काळजीपूर्वक स्टडी केला असेल मार्केटला जर ऑब्झर्व्ह केला असेल तर मी तुम्हाला निफ्टी इंडेक्स जो आहे तो सतरा हजार आठशे से सत्याऐंशी वरून सेल करायला सांगितलं होता आणि या सिनारीवरती बँक निफ्टीसाठी हे तीन टार्गेट डिझाईन केले होते हे तिन्हीच्या तिन्ही टार्गेट मित्रांनो मार्केटनं डेफिनेटली काय केलेत वन वे तुम्हाला निफ्टीमध्ये अचीव्ह करून दिलेत पण मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट काय हा माझा ए आणि डी पॉईंट जो आहे ह्या पॉईंटचा जो मित्रांनो पूर्वी सपोर्ट आणि नंतर जो या ठिकाणी सपोर्टचं काम केलं होतं या ठिकाणी रेजिस्टन्स काम केलं होतं सेम मित्रांनो पाठीमागचा रेजिस्टन्स था, आता या ठिकाणी सपोर्टचं काम करताना दिसून येतोय हो आणि या ठिकाणी ज्या पद्धतीचे ड्रॅगन फ्लाय डोजी तयार झाले किंवा हॅमर टाईप ज्या पद्धतीची कॅन्डल या ठिकाणी तयार झालेली दिसून येते याच्यानुसार मे बी मार्केटमध्ये मित्रांनो या ठिकाणी एक टेक्निकल बाउन्स बॅक जो आहे तो ट्वेंटी डे एक्सपोन्शियल मुविंग वरून आपल्याला टेक्निकली आणि चार्टिकली हायर साईटला अपेक्षित आहे पण सर्वात मोठं वाजता आहे तर मार्केटमध्ये आपण एका इव्हेंटसाठी देखील रेडी होतोय हे पर्यंत काय करा लक्षात घ्या दुसरं मित्रांनो तुम्ही जर बँक निफ्टीचा जर डेटा बघितला तर बँक निफ्टीसाठी मी जी लेवल डिफाईन केली होती सेल करायला सदोतीस हजार सातशे इथून बँक निफ्टीने मित्रांनो तुम्हाला फक्त एकच टार्गेट प्रॉपर दिलेला आहे त्यानंतर बँक निफ्टीमध्ये जास्तीचा सेलिंग काय आलेला नाही किंवा पाचशे दहाचं टार्गेट काय आपल्याला मिळालंय आणि परत एंड ऑफ द डे मित्रांनो मार्केट काय झालंय आपण जी रेंज डिफाईन केली आहे बाय आणि सेलची ह्या रेंजमध्ये जाऊन परत बँक निफ्टी काय झालाय क्लोज झाला हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो बँक निफ्टी जोपर्यंत ह्या रेंजमध्ये आहे फेस मध्ये आहे किंवा जोपर्यंत बँक निफ्टी एक पॉज घेऊन आहे तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये मोठी मुवमेंट अपेक्षित नाही आणि जसं मार्केट ही रेंज मित्रांनो गॅप ऑप किंवा गॅप डाऊन ओपन होऊन ब्रेक करेल मार्केट गॅप ऑप ओपन होऊन जर रेंज हायर साईडला ब्रेक केली किंवा सेम रेंज मार्केटनं गॅप डाऊन ओपन होऊन जर डाऊन साईडला ब्रेक केली तर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये खूप म्हणजे खूप मोठी मुवमेंट जी आहे ती येऊ शकते पण ही मुवमेंट कधी येणार आहे कुणीही सांगू शकत नाही पण मे बी मार्केट काय करू शकतं उद्या फ्रायडे आहे त्यानंतर शनिवार रविवारी मार्केटमध्ये सुट्टी राहते त्यामुळं मे बी पॉसिबल आणि त्यानंतर परत Uh, सव्वीस जानेवारीला मार्केटला हॉलिडे आहे या पार्श्वभूमीवर मित्रांनो मेबी उद्याच्या ट्रेडिंग सेशन ज्या अनावश्यक पोझिशन आहेत किंवा ज्या रिस्की पोझिशन आहेत मेबी ह्या पोझिशन उद्या मार्केटमधून क्लोज करण्यात येतील आणि ह्या पोझिशन क्लोज केल्यानंतर मार्केटमध्ये उद्या पण काही प्रमाणात सेलिंग प्रेशर किंवा मार्केट तुम्हाला ट्रॅप करताना दिसून येईल किंवा मार्केट एका छोट्या रेंजमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला ट्रेड करणं अपेक्षित आहे हे प्लॅन काय करा लक्षात घ्या मित्रांनो मग या पार्श्वभूमीवर आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड नेमका आपण कुठून टाकू शकतो किंवा कशा पद्धतीने टाकू शकतो हे पण आपल्याला बघणं या ठिकाणी गरजेचं आहे पण मित्रांनो हे बघत असताना आपल्याला अजून एक खूप इम्पॉर्टंट डेटा पॉईंट जो आहे तो बघणं गरजेचं आहे कारण हा डेटा जो आहे तो तुम्हाला खूप इम्पॉर्टंट डायरेक्शन जे आहे ते मे बी पॉसिबल काय करू शकतो त्या ठिकाणी सजेस्ट करू शकतो ओआयचा डेटा मित्रांनो आज विकली एक्सपायरी आहे आजच्या विकली एक्सपायरीचा डेटा आपल्याला बघणं गरजेचं नाही मंथली एक्सपायरीसाठी डेटाचं जे काय सध्या प्लेसमेंट आहे ओवायच्या डेटामध्ये ते आपल्याला बघणं या ठिकाणी गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सत्तावीस जानेवारीला जी विकली एक्सपायरी आहे जानेवारी महिन्याची ज्या सिरीज च एक्सपायरी होईल ह्या विकली एक्सपायरीसाठी मार्केटचं सेटअप काय आहे हे आपल्याला बघणं या ठिकाणी गरजेचं मित्रांनो मंथली एक्सपायरीसाठी कॉल रायटरची संख्या अजून पण मार्केटमध्ये जास्तीची असलेली दिसून येते अठरा हजार हा व्हेरी स्ट्रॉंग रेजिस्टन्स निफ्टीसाठी असलेला दिसून येते आणि डाऊन साईडला सतरा हजार पाचशे हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो मंथली एक्सपायरीसाठी आहे पण मित्रांनो मंथली एक्सपायरीचा जर डेटा चेक केला तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जे काय मंथली एक्सपायरीमध्ये प्लेसमेंट झालंय ह्याच्यानुसार मित्रांनो सतरा हजार आठशे सतरा हजार नऊशे आणि अठरा हजार या स्ट्राईक प्राइसला खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटरनं ग्रीप घेतलंय डाऊन साईडला मित्रांनो सतरा हजार पाचशे आणि सतरा हजार सातशाला देखील फूड रायटरनं ग्रीप घेतले हजार अर्थ मे बी मार्केट जे आहे ते मित्रांनो सतरा हजार सहाशे ते सतरा हजार आठशे ह्या दोनशे पॉईंटच्या रेंजमध्ये निफ्टी इंडेक्स उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आपल्याला जास्त तर टाइम जो आहे तो स्पेंड करण्याची प्रोबाबिलिटी वाटते प्रॉबाबिलिटी वाटते कारण एक फिक्स सा सांगितलं जाऊ शकत नाही मित्रांनो मार्केटमध्ये उद्या मार्केट वर जाईल खाली जाईल मार्केट जे चालतं ना स्टॉक मार्केट ते वरती चालतं आणि तुम्हाला जर वाटत असेल की बाबा मार्केट एका डायरेक्शन वर चालायला पाहिजे किंवा एखाद्या युटूबरनं किंवा आम्ही युट्यूबच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायला पाहिजे मार्केट उद्या वर जायला पाहिजे किंवा उद्या मार्केट खाली जायला पाहिजे म्हणजे वन वे जर सांगितलं तर तुम्ही वन वे ट्रेड घेऊ शकता पण मित्रांनो असं कधीही पॉसिबल नाही आणि कुणाला देखील पॉसिबल नाही हे पहिल्यांदा ना काय करा लक्षात घ्या मार्केटचा किती जरी ग्लोबल सेंटिमेंट पॉझिटिव्ह असला डोमेस्टिक सेंटिमेंट पॉझिटिव्ह असला आणि अचानक मार्केटमध्ये जर त्या ठिकाणी काही कारणांमुळे जर मार्केट चेंज झालं तर ऑन द स्पॉट मार्केट चेंज होतं आणि त्या ठिकाणी पॉझिटिव्हचं निगेटिव्ह व्हायला मार्केटला एक मिनिट पण लागत नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मार्केटमध्ये काम करत असताना कशा पद्धतीच्या प्रोबाबिलिटी मार्केटमध्ये तयार होऊ शकतात आणि ह्या मध्ये तुम्ही कसा ट्रेड टाकू शकतो याचं तुमचं प्री प्लॅन्ड वर्किंग जे आहे ते जर मार्केटमध्ये असेल तर डेफिनेटली मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये खूप चांगला पैसा अर्न करू शकता मित्रांनो तुम्ही जर मंथली एक्सपायरी जी सत्तावीस जानेवारीला एक्सपायर होणारं कॉन्ट्रॅक्ट आहे बँक निफ्टीचं त्याच्यामध्ये थर्टी एट थाउजंडला खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग झालेला दिसून येते त्याचबरोबर थर्टी एट थाउजंड फाईव्ह हंड्रेड देखील कॉल रायटिंग झालेला आहे आणि डाऊन साईडला जर सपोर्ट बघितला तर थर्टी सेव्हन थाउजंड फाईव्ह हंड्रेडला सपोर्ट आहे आणि त्याचबरोबर थर्टी सेव्हन देखील लाखील ओवायचा सपोर्ट असलेला दिसून येतोय पण मित्रांनो चेंज इन ओवायचा जर डेटा बघितला तर बँक निफ्टीच्या मंथली एक्सपायरीच्या चेंज इन डेटा डेटामध्ये फक्त थर्टी एट जो कॉल ऑप्शन आहे या ठिकाणी कॉल रायटरनं जबरदस्त ग्रीप घेतलेले ऑलमोस्ट मित्रांनो या ठिकाणी आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बारा लाखापेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते सेल करण्यात आले अडोतीस हजाराचं मे बी ह्या ज्या मंथली एक्सपायरी आहे ह्या मंथली एक्सपायरीसाठी हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स असण्याची प्रॉबाबिलिटी या ठिकाणी नाकार दुसरं मित्रांनो सेम स्ट्राईक ला पुट रायटिंग देखील आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑलमोस्ट सहा लाख सव्वीस हजाराच्या आसपास फ्रेश पुट देखील शॉर्ट करण्यात आले ही पण एक चांगली गोष्ट आहे मे बी मार्केट अडोतीस हजाराला रिगेन करून या ठिकाणी परत टाइम काय करेल स्पेंड करण्याची प्रोबाबिलिटी ह्या वीकमध्ये आहे की म्हणजे उद्या फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आपल्याला मार्केटमध्ये मोठी मुवमेंट अपेक्षित नाही आहे हे प्लॅन काय करा लक्षात घ्या त्यानुसार तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी तुमचा प्लॅन जो आहे तो काय करावा लागेल बनावा लागेल मग मित्रांनो या पार्श्वभूमीवर तुम्हाला जर उद्या बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर मित्रांनो मी पाठीमागच्या तीन दिवसापासून तुम्हाला बँक निफ्टीच्या सेम लेवल देतोय उद्यासाठी देखील माझ्यासाठी ह्याच सेम लेवल काम करतील ह्या लेवलला मार्केट जोपर्यंत गॅप अप आणि गॅप डाउन होऊन ह्या लेवल ब्रेक करत नाहीये तोपर्यंत तो मार्केट ही रेंज काय करणार आहे त्या ठिकाणी चेंज करणार नाही त्यामुळे ह्या लेवलला लेवल दिलेत हे एसएल दिलेत त्याच्यावरती उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये काय करायचं तुम्हाला काम करायचं दुसऱ्या बाजूला मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीचा डेटा पॉईंट काय सजेस्ट करतोय तो पण बघा म्हणजे निफ्टीच्या लेवल ज्या आहेत त्या काय डिफाईन करतात मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचा डेटा बघितला तर उद्या निफ्टीवर जर तुम्हाला बुलीशू ठेवायचा असेल तर निफ्टी जोपर्यंत सतरा हजार आठशे पंचवीसच्या वर जात नाही तोपर्यंत निफ्टीवरती बुलीश्यू ठेवू नका या सिनारीवरती तुम्हाला निफ्टीमध्ये मित्रांनो सतरा हजार आठशे पंचावन्न सतरा हजार आठशे ब्याण्णव सतरा हजार नऊशे वीस सतरा हजार नऊशे छप्पन हे टार्गेट भेटेल आणि त्याचा स्टॉप लॉस सतरा हजार सातशे पंच्याहत्तरचा स्टॉप लॉस असेल सेम निफ्टीला जर सेल करायचं असेल तर सतरा हजार सहाशे वरून निफ्टी सेल करा सतरा हजार सहाशे अठ्ठेचाळीस सतरा हजार सहाशे सतरा हजार पाचशे साठ आणि सतरा हजार सातशे दहा आहे तुमचा या सिनाऱ्यावरती एस असेल हे पहिल्यांदा काय करा यानुसार तुमचा उद्याचा तुम्हाला ट्रेड प्लॅन जो आहे तो काय करायचा आहे तयार करायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला ट्रेडिंग करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू